पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. मी या घरातून गेले तरी चालेल, पण मंगळसूत्र हवंय. किती सहज अट मान्य केली यांनी. माझा हक्क, माझं आयुष्य, माझं अस्तित्व सहज माझ्याकडून हिरवून घेतलं. शेवटी तुमच्या या संसारात मी परकी ठरले ना. नंदी, यापुढे तुला जे काही लागेल ते निसंकोचपणे माझ्याकडे माग. तुझी जबाबदारी मी स्वीकारली. तुला काही कमी पडू देणार नाही असं मी तुझ्या आबांना वचन दिलेलं आहे. दिवसभरच्या ह्या कपड्यांमध्येच रात्री झोपायला जातेस ना, अनकम्फर्टेबल वाटत असेल म्हणून मग हा ड्रेस आणलाय की जो रात्री झोपतानाच घालायचा असतो. मी कुठे रडते, ते झाडू मारत होते ना, कचरा गेला डोळ्यात. बघू 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 चिंगी बाळा, काही नाही ते निघेल बरोबर. नाही नाही नाही, मला फूक मारायची चिंगी. बघू दे बस 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 चिंगी, तुला भूक लागली ना? हा चल मी देते तुला जेवायला. चल बरं, चल. दूध कोमट चालेल की थंड देऊ? तुझ्या मर्जीने दे. जाई ना चिंगी, असं नसतं करायचं. डोळ्यांची काळजी घ्यायची असते, डोळे आपले खूप नाजूक असतात. माहिती मला, पण सगळं डोळ्यासमोर चालू असताना डोळ्यांना त्रास होतोच ना बाळा. म्हणजे? म्हणजे काय नाही. चिंगी बाळा, तू शाळेची तयारी आधीपासून करायचीस ना? नाही, पण आता तर मी स्वतःची बॅग पण भरते. आणि तुला तर आता मोदक पण करायला जमतो. हे तर काहीच नाही, आता तर मला गणपती पण येतो. तुझ्या एवढी नाही, पण मला आता थोडी थोडी पेंटिंग पण जमते. हे सगळं कशामुळे जमतं माहितीये तुला? हो माहितीये, कारण का आता तू आहेस माझ्या जवळ.
तसं नाही येते मग कारण तू आता मोठी झालीस म्हणून तुला हे सगळं जमत हो हा पण तुला आता इतर गोष्टीही जमायला हव्या आपल्या सोबत कोणी असो किंवा नसो शिस्त नाही मोडायची कधी म्हणजे सकाळी लवकर उठायचं हा सकाळी लवकर उठायचं मग पटापट अंघोळ करायची दूध प्यायचं शाळेला जायचं असतं ना तुला शाळेची तयारी करायची तुझी बस सुटता कामाने ना बाळा आणि डब्यात जे काही असेल ते मुकाट्याने खायचं उरवायचं नाही अजिबात शाळेतनं परत आलीस ना की आधी सगळ्यात आधी स्वच्छ हातपाय धुवायचे शुभम करोती म्हणायची गृहपाठ पूर्ण करायचा तुला खेळायला आवडत ना खेळायला जायचं वाक्षण ना मिचिंग शाळा मुलीसारखी काय बोलतेस तू आई तू आहेस ना माझ्या जवळ आणि जरीही मी काय चुकीचं वागली तरी पण तू आहेस ना मला सांगायला तसं नाहीये चिंगे तुला आता शाण्यासारखं वागायलाच हवं बाळा बाबांना खूप काम असतात ना आता पण कामावर जाते दमलेली असते ती आजीला बघितलंस ना आजीला बरं नाही वाटत ते आत्ताच ऑपरेशन झालंय की नाही आजीचं मग तुझं तुला सगळं जमायला हवं तुझ्यामुळे ना कोणाला त्रास होता कामाने सांग मला तू नाही ना देणार शांत शांत तू असे का प्रश्न विचारतेस असं का प्रॉमिस घ्यायला लावतेस मला चिंगी कारण चल तू ये आता पटकन खूप प्रश्न विचारतेस झालं आवडलं स्वच्छ हात पाय धु आणि कपडे बदलून घे ओके चला उतर गेली अनेक वर्ष मी तुझ्याशी बोलत होतो पण मला कधी जसं वाटलं नव्हतं की मी तुला बघूही शकेल आपण भेटूही शकतो बघ ना आता तर तुझं असणं ही एकच गोष्ट मला खूप सुखावणारी मला तुला बघायचंय मला तुझ्याशी बोलायचंय मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं राघव आनंदी चालली तिने बॅग भरायला घेतली तू इथे काय करतोयस तू थांबव तिला तुझं घर तुझा संसार तिने नव्यानं उभा केलाय तू तिला थांबवायला हवं राघव घरातला माझ्या हातचा शेवटचा चहा काय आई मी आहे चहा आणला होता तुमच्यासाठी मला स्वप्न आता तेच पडलेलं की तू माझ्यासाठी स्वप्नात चहा घेऊन आली आणि मी म्हटलं कोणी मला उठवलं एवढ्या चांगल्या स्वप्नातून बघते तर तू खरंच चहा घेऊन आलीस स्वप्नापेक्षा सत्य चांगलं आहे बाई आनंदी हा इकडे बस तुला काय वाटलं मला काहीच समजत नाही मला काही दिसत नाही काहीच कळत नाही ना तुझ्या सासूला एवढी शहाणी मुलगी तू का असं वागतेस अगं मंगळसूत्र महत्वाचं असतं बाईसाठी सारखं काढघाल करायचं नसतं तसं नाही आहे ते तसं नाही काय तसं नाही सांगितलं ना तुला मी मंगळसूत्र हे सर्वस्व असतं बाईसाठी सगळ्यांच्या कामामध्ये गुंतलेली असते स्वतःकडे कधी लक्ष देशील बाळा तू
आई आता तुम्ही फार विचार नका करू. नुकतंच ऑपरेशन झालं ना तुमचं, आधी स्वतःची काळजी घ्यायला हवी तुम्ही. आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही काळजी नका करू त्याची. आज चहामध्ये थोडी साखर जास्त घातली आहे, गोड आहे चहा ना. उद्यापासून नाही, उद्या बिना साखरेचा चहा प्यायचा, अजिबात साखर नाही घालायची चहामध्ये. मी काय म्हणते, घरात काही झालं ना स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा, अजिबात त्रास नाही करून घ्यायचा. तू असताना मला कसला त्रास, मला नाही बी काळजी तुझी. माझं टेन्शन सगळं गेलंय जेव्हा तू घरात आलीस ना, तेव्हाच गेलं होतं. तू आहेस ना माझी काळजी घेणारी. माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी काळजी घ्यायची. बघा ना, तुम्हाला त्रास झाला तर घराची काय अवस्था झाली होती. हा ते मग स्वतःची काळजी घ्यायला हवी. नाही हो, घ्याल ना काळजी स्वतःची. काय झालं असं का बोलतेस बाळा, काय झालं, कोणी काही बोललं का, काही झालंय का? मग हे राजा, मी स्वतःला थांबवलं पाहिजे. कितीतरी वेळा मी असल्याची जाणीव राघवला करून देण्याचा प्रयत्न केला होता, पण आता
राघवला त्याच्या संसारामध्ये आनंदीची जास्त गरज आहे, चिंगीला आईची गरज आहे, कर्णिकांना त्यांच्या घरामध्ये सुनेची गरज आहे. आणि आता आता आनंदी घरात निघून जात असताना मी राघवच्या समोर येणं बरोबर नाही. जिने माझा संसार सावरण्याचा प्रयत्न केला, तिचा संसार उद्ध्वस्त करायचा मला काही एक हक्क नाही. अहो आनंदी, तू इथे काय करतेस? काळजी नका करू, तुम्हाला जे करायचं असेल ते खुशाल करा, मी आता मध्ये पडणार नाही. मी चालले, सांगायला आले होते. या संसारात माझ्यासाठी काही जागा नाहीये हे लक्षात आलंय माझ्या. जीव लावण्याची, प्रेम करण्याची, नाती सावरण्याची, नात्यात गुंतण्याची चांगलीच शिक्षा मिळाली हो मला. आनंदी, हे असं तोडून नको नका बोलू. तुम्ही काय, रमाताई काय, शेवटी तुम्ही स्वतःच्या मनासारखा वागलात. तुमच्या सोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न बघताना तुम्हाला मात्र रमाताईंचं तुमच्या आयुष्यात नसणं सतत जाणवत राहील. त्यांनाही इथे असणं सतत सिद्ध करायचं होतं ना. माझा मात्र दुवा म्हणून वापर केला तुम्ही दोघांनी. तुम्ही दोघांनी नेहमी तुम्हाला काय हवंय ना ह्याचा विचार केला. मी मात्र संसाराचा विचार केला, पण त्याचा परिणाम काय झाला? मला आयुष्यभर पुरेल ना एवढी शिक्षा मिळाली मला आज. मी रमाताईंचं अस्तित्व तुम्हाला आधी सांगितलं नाही म्हणून गुन्हेगार मानलं ना मला. पण हे सगळं मी सांगितल्यामुळे आपल्या संसाराची झालेली वाटा बघताय ना तुम्ही. मी आता माझा निर्णय घेतला आणि न केलेल्या चुकीसाठी क्षमाही मागणार नाही. बस एक विनंती आहे तुम्हाला, मी गेल्यावर जरा शांतपणे विचार करा की खरंच आनंदीच काही चुकलं का. आता मंगळसूत्र तुमच्या हातात आहे, त्याचं काय करायचं काय नाही करायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला रमाताई दिसो वा ना दिसो याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाहीये. तुम्ही दोघं यापुढे जे काही कराल हा शेवटी तुमचा प्रश्न आहे. आणि मी हे सगळं बघत इथे नाही राहणार. जातीये मी या शेवटच्या क्षणी पण आशा लावून बसली. एकदा हाक मारा ना मला, थांबवून घ्या ना मला, नका ना जाऊ देऊ मला. अहो थांबवा मला. राघव आनंदी निघून गेलीये.
मला मिळवण्याच्या नादात तू तिला गमावलंयस. कळतंय का तुला, तू आनंदीला गमावून बसलायस राघव.